बैटिंग स्थान वरती राजा अडी जर विचार केला तर स्ट्रायकर एंड वरती राजा अंकित एक परफेक्ट ऑर्डर आपण पाहू शकाल। तो बैटिंग स्टैंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय। निर्णायक क्षणी सामन्याकडे खूप चांगले वळण दिले गेले मिस्टर प्रज्वल अनुपम धोंडा बडबडी मॅन द मॅच आपण पाहतो वितरित करताना मुख्य समालोचक खेळाडू आपण पाहू शकाल। चला गेम इज ऑन मॅचला सुरुवात करूया। पहिला बॉल बॉलिंग स्थान वरती आपण पाहतोय गोलंदाज मिस्टर मोहित गरत राजा फार मोठे कसे निंबोलीकडे बॅटिंग स्थान वरती स्ट्राइकर एंड वरती यावेळी फ्लॅट डिलिव्हरी सर चेंडूला पाठवलाय स्क्वेअर लेगचा शतरक्षक तेवढ्याच वेगाने मात्र वन बाउंस चेंडू वरती येतोय राजा स्वतःच अकाउंट ओपनिंग करतो त्यावर मात्र अप्रतिम जर विचार केला तर राजाचा स्टॅमिना मला पाहायला मिळतोय। सुपर आणि बिगमेंट विकेट या दोन धावा कंप्लीट करतो एकीने विचार केला पहिल्या चेंडूवरती एक चेंडूचा खेळ अखेरीस कंप्लीट झाला दोन्ही धाव संख्या फलकावरती षटकातील रत्तापर्यंत जर पाहिलं तर प्रकटी पथावरती असताना आपल्याला पाहू शकाल। मोहित गरत यावेळी कमबॅक करेल का कारण पहिला चेंडू त्याच्याकडनं लोअर फुलटच मला पाहायला मिळाला त्यानंतर मात्र सेकंड बॉल मॅच क्रमांक दोन पाहतोय दुसऱ्या फळीतील निंबोवली चौधरी नाना स्पोर्ट्स कारिवली दोघांमधला संघर्ष यावेळी यस नो मध्ये परतावा लागेल महत्वाची विकेट यस इज गॉन नजर अटी दुर्घटना घटी फर्स्ट विकेट इज लॉस्ट मिस्टर शिवम वेलकम हार्दिक हार्दिक स्वागत कल्पेश पाटील स्वागत करत आपण मुख्य म्हणजे स्थानापर्यंत स्पर्धेचा इतना आनंद घ्यायचा मिनेश पाटील कारिवली ग्रामपंचायत कारिवलीचे सदस्य निज पाटील आपलं सुद्धा आगमन आहे या नक्कीच चिंचोली नगरीमध्ये मोस्ट वेलकम हार्दिक हार्दिक स्वागत आहे सुस्वागतम 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 मिनेश पाटील यावेळी चेंडू निघून जातो सरळ मात्र शॉर्ट थर्मॅन बाउंड्रीला क्लिअर करतोय सुपर अटॅकिंग गोलंदाज फलंदाजी आल्या आल्या प्रहार ज्याचं नाव आहे किरण काय जबरदस्त बॅटिंग करतोय राजा करतोय एवढी मात्र पाहू शकाल कारण महत्व विकेट प्राप्त केली शुभमला परतावं लागलं किरण मात्र नास्ता एंडवरती उभा आहे चेंडूचा खेळ झाला तर परिचय पाहू शकाल करण आपल्याला पाहायला मिळतोय तीन चेंडू अखेरीस धावसंख्या फलकावरती येते ती मात्र सहा या धावसंख्येवरती पहिल्या चेंडूवरती दोन धावा दुसऱ्यावरती विचार केला तर आपल्याला पाहायला मिळाला विकेट त्यानंतर मात्र विचार केला तर या चार धावा परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून त्याची गणना तो राजा मात्र बॅटिंग स्थानवरती पण पाहतोय स्ट्रायकर एंडला उभा पाहू शकाल करणला आणि बॉलिंग मार्ग आतापर्यंत मोहित गरत चांगलं कम मत करतोय यावेळी पंचाहत्तर षटकात वाईट बॉल सुजित पाटील वाईट चेंडूने धावसंख्या एकने पुढे सरकेल जाऊन पोहोचेल ती फलकावरती तर नक्कीच धन्यवाद रुपेश लोंढे आमच्यापर्यंत थंड पेय पोहोचवल्याबद्दल म्हणजे प्रेक्षकांचं प्रेम किती आमच्यावरती हे सुद्धा पहा कारण आज क्रिकेटमध्ये प्रत्येकाचं स्थान प्रत्येकाचं मात्र मान त्याला मिळणं गरजेचं आहे ज्याने ज्याने मान सन्मान केला त्यांनी मात्र क्रिकेटची पर्वणी खूप मोठी प्रगतीपथावरती आम्ही सुद्धा पाहिली आहे यावेळी विचार केला तर पंचवीस तसे पाहू शकाल व्हाईट बॉल अतिरिक्त रन्स अतिरिक्त बॉल अतिरिक्त रन्स धावसंख्या अगदी पुढे सरकते आहे जाऊन पोचते ती फलकावरती आठ या धावसंख्येवरती बॅक टू बॅक जर विचार केला आतापर्यंत दोन चेंडू मात्र व्हाईट उचलले गेले बॉलिंग मार्कवरती ज्याचं नाव आहे मोहित गरत यावली सरळ चेंडू यावली पंचाळ यस इज गॉन परतावा लागेल टू विकेट इज लॉस मिस्टर राजा बॅक टू द दगाव तंबूच्या अस्थल परताना पाहायला मिळतंय बॅट गेट विसावली गेली आणि सरळ मात्र खेळाडूच्या हातामध्ये यस कमांड इथे
परिपूर्ण पद केला प्रयत्न होता तर निखिल मोहित कर्ण आणि मात्र राजा सुद्धा बॅक टू द डगआउट. आता मात्र न्यू बॅट्समन मैदान चार मध्ये निखिल मोहित घरत काय गोलंदाजी साकारतोय. यावेळी त्वरेत चांगला बॉल आहे, चांगला चेंडू, अप्रतिम मॅक्झिमम डिलिव्हरी पाहायला मिळाली. सुपर अटॅक येते गोलंदाजी, फाय फिक्तर लेंथ पाहू शकाल. एक टायमिंग इज परफेक्ट, असं सजेशन पाहायला मिळतंय. त्या अनुषंगेने आत्तापर्यंत मोहित घरत चांगलं मात्र गुड जॉब करतोय, कारण आपल्या टीमसाठी आपल्या गावासाठी योगदान हे महत्त्वाचं आहे. कारण नेहमीच मी म्हणतो की नक्कीच ना पैशासाठी ना नाभासाठी, ओनली वन फक्त आपल्या गावासाठी. एक गाव क्रिकेट आहे, एक ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट आहे, याच्यामध्ये स्वतःच्या गावासाठी किती प्रमुख देऊ ते महत्त्वाचं असेल, तुम्ही किती योगदान देता हे महत्त्वाचं असेल. तेवढी म्हणता मोहित कडनं मला ते पाहायला मिळतंय. यावेळी या बॅक टू बॉल दिस डॉट पहिले षटक कंप्लीट केलं, ते मात्र मोहितनं एक जबरदस्त गोलंदाजी साकारली. धावसंख्या फलकावरती फक्त आली ती 8, येणारी 6 चेंडू प्रगती पथावरती येतील. षटक क्रमांक आपण विचार केला तर दुसरं प्रगती पथावरती मार्ग असते, तोपर्यंत दोन्ही संघाच्या कॅप्टन आपण टॉससाठी आला तरी चालेल. टीम मात्र पाटाले आणि रांजोली आपले कॅप्टन टॉसमध्ये पोचवायचे आहेत. या षटक संपीपर्यंत टीम पाटाले आणि जयहरी रांजोली आपले कॅप्टन टॉसमध्ये पाठवा. यानंतर आपली नाणीफेक केली जाणार आहे, कारण मित्रांनो आज वेळ खूप कमी आहे. 4:48 होत आहेत. चला टीम दोन्ही टीमचे कॅप्टन्स टीम रांजोली आणि भाटाले चला लगेच टीम नाना स्पोर्ट्स कालिवली आपला गोलंदाज घेऊन यायचा आहे. शेवटची 6 चेंडू प्रमोट केली जातील, कोणाकडे जबाबदारी असणार. इथनं मात्र टीम निंबवली फटकेबाजी करावी लागणार आहे, कारण शेवटची 6 चेंडू आहेत. त्या 6 चेंडूवरती मी जर विचार केला तुमच्याकडे होणारी महत्वाची 2 ते 3 मोठे फटके येणंच गरजेचं आहे. आणि बॉलिंग मार्गवरती 2 ते 3 चेंडू डॉट करणं गरजेचं आहे नाना स्पोर्ट्स कारिवली करणं. बॉलिंग मार्ग सज्ज झाला मिस्टर महेश. पहिले तर आपल्याला पाहायला मिळते एका साईडनं खूप चांगल्या प्रतियुक्तीनं 8 धावसंख्या फलकावरती आहे. 2 षटकामध्ये या वातावरणामध्ये 20 ते 25 धावा प्रमुख आहेत. यावेळी वेट अँड वॉच केले, सरळ चेंडूला पाठवलाय ऑन साईडला, मात्र शतरक्षक तैनात आहे, मात्र चुकी घडली आहे. काय घडलंय ते तुम्हाला सर्वांनी पाहिलंय, पाहू शकाल. कारण वेट केलं नाहीये, ऑश केलं नाहीये, चेंडूवरती नजर नव्हती. आणि वैज्ञाने मात्र चेंडूवरती आला, त्यावर चेंडू मात्र नक्कीच ऑन साईडला लँड झाला आणि चेंडू मात्र निघून झालाय. 1-1 स्वरूपाने चौकार आणि 4 धावने मात्र स्कोर कार्ड पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल ते फलकावरती 12 या धावसंख्येवरती. फील्डमध्ये होणारा बदल आपण पाहतो, चला स्पीड अप करा बीफास्ट. पहिल्या चेंडूवरती अटॅक केला गेलाय, तो नक्कीच फलिंग मार्कर फलंदाज आपण पाहतो स्ट्रायकर एंडवरती करण. चला स्पीड अप करा बीफास्ट, घाई करा. एक चेंडूचा खेळ अखेरीस कंप्लीट झाला दुसऱ्या षटकातील. शेवटचं षटक आतापर्यंत प्रगती पथावरती मार्गस्थ झालाय. धावसंख्या फलकावरती 12 येते, अजूनही 5 चेंडूचा खेळ मात्र शेष आहे. चेंडू क्रमांक 2 प्रगती पथावरती पाहायला मिळतोय. जीटीसी लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये काही क्षण तुमच्यापर्यंत पोहोचवतो, काही मॅचेस, काही सेकंद, काही मिनिटे तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील. यावेळी आपल्याला पाहायला मिळतं डाऊन टू ग्राउंडने खेळण्याचा प्रयत्न होता. स्ट्रायकर येणवती आपण पाहू शकाल. यावेळी निखिल येतोय, एक सिंगल कन्वर्ट केली जाते, एक सिंगलने मात्र धावसंख्या पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल ती फलकावरती 13 या धावसंख्येवरती. 2 चेंडूचा खेळ अखेरी कंप्लीट झाला, अजूनही 4 चेंडूचा खेळ मात्र शेष आहे. या षटकातील आपण जर पाहिलं तर ही ओव्हर क्रमांक 2 जरी असेल तर मात्र आत्तापर्यंत कमबॅक करू दिलाय, कारण पहिल्या 6 चेंडू ती मोहित गरतनं फक्त 8 धावा खर्च केल्या, 2 महत्वाच्या विकेट सुद्धा प्राप्त केल्या. त्यानंतर मात्र बॉलिंग मार्गवरती आला तो मिस्टर महेश, ज्याने आत्तापर्यंत 2 चेंडू मात्र नक्की करत असताना 5 धावा खर्च करतोय. चेंडू क्रमांक 3 यावेळी फ्लॅटेड बॉल, चल चेंडूला पाठवलाय, याचा प्रयत्न होता. तेवढ्याच मात्र अनुषंगेने यावेळी अलवंदा कार्पेट 2 धावा कंप्लीट करतोय. सुपर आणि बिग विन द विकेट, चित्त्याच्या चपलाईने 2 धावा कंप्लीट केल्या त्या मात्र निखिलनं. काही जबरदस्त स्टॅमिना, जबरदस्त रनम मला महिन्याच्या आतमध्ये यावेळी घडताना पाहायला मिळतोय. धावसंख्या 2 सरकते आहे आणि स्कोअर कार्डचा विचार केला तर धावसंख्या फलकावरती येते ती मात्र 15 या धावसंख्येवरती. 3 चेंडूचा खेळ अजूनही शेष आहे. सरळ नाणेफेक करून घ्यायची टीम पाटाले संघाचा कर्णधार आणि टीम जयहरी रांजोली. यावेळी ऑल ऑन द कार्पेट पूर्ण शिकता मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये, तेवढ्याच योग्यतेनं तेवढ्याच मध्ये प्रतिसंभेनं ही धाव कंप्लीट केली जाते. काय कॉल कनेक्शन आहे, त्याहून अप्रतिम टेम्परामेंट मला पाहायला मिळतोय. पुन्हा दिवसभरामध्ये प्रत्येक सेकंदामध्ये प्रत्येक मिनिटामध्ये उन्हाच्या तडाख्यामध्ये खेळणं आणि त्यानंतर मात्र आपला स्टॅमिना अप्रतिम अप्रतिम आहे. नाईस ऑफ द क्रिकेट, नाईस ऑफ द स्टॅमिना. दोघांमध्ये रनअप कुठं चांगला आहे, टॉस बघून पोचूयात. आपल्यासोबत जॉईन होत आहेत टीम रांजोली आपला कर्णधार
जारी रंजवली अड़का सर पहात नीम मध्य नानेपी के लिए जती है विकेट पुस्तक ये होता पाया मिलते टीम रंजवली दोन ओवर की मैच अल विन द टॉच एंड बॉल फर्स्ट टीम भंडाले अपनी फलंदाजी स्पीडअप करा जरा कारण तुम्हें स्पीडअप के तुम्हारा चांगले क्रिकेट खेला मिले तुम्हें स्पीडअप के तुम्हारा दोन ते तीन ओवर की मैचेस खेला मिलते तुम्हें शांत रहा तो आम्मी सुधा का करू शकना नहीं कारण वेला महत्व देना खूब महत्वाचार है कारण वेळ आणि काल थांबत नाहीये। सूर्य उगवण्याचं काम करते पूर्वेकडे, मावळण्याचं काम करते पश्चिमेकडे, म्हणून प्रत्येक सेकंद प्रत्येक तास प्रत्येक मिनिट तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे, म्हणजे कालासाठी महत्त्व आहे कारण वेळ आणि काल थांबत नाहीये। जसं 2023 हा शेवटचा महिना केला, वर्षाचे 365 दिवस आपण काय केले याला महत्त्व नाहीये, तुम्ही कोणत्या दिवशी काय करणार आहात याला महत्त्व आहे। डिसेंबर महिन्यामध्ये ही स्पर्धा आपण पाहतोय, 7 तारखेपासून सुरुवात झाली स्पर्धेला, अंतिम दिवस तुम्हाला मात्र पाहायला मिळणार आहे या स्पर्धेच्या माध्यमातून। स्पर्धेचे सर्व सर्वीय कल्पेजी पाटील यांचा वाढदिवस तुमच्या भेटीला येतो स्पर्धेच्या माध्यमातून, लाईव्ह टेलिकास्ट सुद्धा या स्पर्धेमध्ये पाहिलं व्हाईट बॉल, तर नक्कीच फायनलमध्ये या स्पर्धेमध्ये मुख्य समल कक्षामध्ये आम्ही नक्कीच साजरा करणार आहोत। उद्या मात्र या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणखीन एक आमचे साथी समालोचक एक गोलंदाबाज वाईसाहेब पालघर, वाईसाहेब वाडा, वाईसाहेब बिलू, सुरेश पाटील उद्या आमच्यासोबत नक्कीच जॉईन होतील। अनेक स्पर्धा प्रत्येक ठिकाणी आम्ही पूर्ण करत आलो तेने पाहू शकाल ही स्पर्धा जी मध्ये पूर्णपणे उद्या मात्र असूनच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये 12 टीम्स तुम्हाला पाहायला मिळतील या विभागातील, त्यांच्या समोर आम्ही मात्र ठीक 9 वाजता स्पर्धे जॉईन होणार। आजच्या दिवसातील काही सेकंद काही तास काही मॅचेस तुमच्यापर्यंत पोहोचवतोय आपण पाहतोय टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय। ना भूतो ना भविष्य याची दही याचा डोला आणि चिंचोलीकरांचा विद्यमान 2023चा विद्यमान सोहळा पाहायला मिळतोय। पुनिश्चित सज्जत आपल्या बॉलिंग स्थानावर ते बॅटिंग स्थानावर पाहू शकेल, फलंदी मार्गवर फलंदाज आपल्याला पाहत तर रॉकी यावेळी चांगला स्टोकांचा प्रयत्न करतोय, चेंडूला सरळ वळवलं गेलं स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये राऊंड ग्राउंड तेवढ्याच योग्यतेनं एकदा असं प्रयत्न केला जाईल का आणि मात्र उशीर आणि फेकियाला करणार मात्र परतावा लागेल फलंदाजाला। यस इज गॉन आणखीन एक विकेट, षटक क्रमांक 2 मात्र कंप्लीट झाली, धावसंख्या जाऊन पद्धती फलकावरती 12 चेंडूनंतर 19 या धावसंख्येवरती, विजयासाठी 20 धावांची गरज आहे, प्रति षटकामागे 10 सरासरी आहे। तोपर्यंत पहिल्या इनिंग तुम्ही पाहिलेत, पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग आली होती निंबवलीची, निंबवलीने मात्र धावसंख्या फलकावरती 19 झाली, विजयासाठी 20 धावांचं टार्गेट आहे। काय घडणार आहे, टीम मात्र नानास्फूट कारवली पूर्ण करेल का टीम निंबवताना रोखतील का, मी लगेच येतो तुमच्यापर्यंत पोहोचतो। एक तो घेतो छोटासा ब्रेक, देतो आमच्या डीजेला संधी, ऐकवतात सुमधुर संगीत।
नावावरती खूप सारे स्वप्न पाहत गोलंदाज आपल्याला पाहत मिळते. गोलंदाज मिस्टर राजा टीम निंबवली आपण पाहतोय. सगळा खेळाडू लगेच आपला बॉल चॉईस करायचा, लगेच फ्री मार्क वरती यायचंय. 12 चेंडू 20 रन्स ऑन द स्कोरबोर्ड रिक्वायर्ड ऑन द गेम प्लॅनिंग पाहायला मिळणार. विजयासाठी 20 धावांची गरज आहे. बॅटिंग स्टँडवरती स्ट्रायकर एंडवरती अक्षय जेवली मला बॅटिंग स्टँडवरती पाहायला मिळतंय. लॉन्ग स्ट्रायकर एंडवरती प्रतीक प्रतीक स्ट्रायकर एंडवरती उभा. लॉन्ग स्ट्रायकर अक्षयला पाहतोय. बॉलिंग मार्क वरती राजा येतोय. 12 चेंडू 20 धावांची गरज आहे. प्रति षटका मागे 10 ची सरासरी रनरेटचा विचार केला इतक्या मध्ये तुम्हाला पाहायला मिळतंय. एक जबरदस्त टुर्नामेंट, टुर्नामेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा. एक गाव ग्रामीण टेनिस बॉल आपण पाहतोय. पहिला बॉल पंचाना पार करतोय राईट ऑफ विकेट न राजा. यावेळी सरळ चेंडूला पाठवलाय. मिड ऑफला खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडूने उंची जास्त घेतली आहे. लांबी किमीमध्ये शतक्षण थांबू शकेल का? एक नाही, दोन नाही. चेंडू मध्ये सरळ जाऊन बसतोय. चौकार. सुरुवात चांगली झाली आहे. नाना स्पोर्ट्स कारिवलीकडनं फलंदाज मिस्टर प्रतीककडनं. प्रतीक आहे, स्वतःला प्रतीक सिद्ध करतोय. कारण प्र म्हणजे प्रेरित, त म्हणजे तत्पर्य आणि क म्हणजे कौशल्य. यामध्ये 3 अक्षर आपली मात्र आलेखावरती उमटवली गेली ते प्रतीकनं. आणि क्रिकेटच्या आलेखावरती माझं नाव, माझ्या गावाचं नाव उंचवण्याचं काम माझ्याकडे दिलं गेलंय माझ्या टीमनं. कारण माझ्यावरती विश्वास माझ्या टीमचा, माझ्यावरती विश्वास माझ्या बॅटचा, माझ्यावरती विश्वास माझ्या शॉर्ट सिलेक्शनचा. यावेळी अप्रतिमाधीन शतरक्षण मात्र फेकी खराब झाली असेल तरी मात्र नाराज नाहीये टीम निंबवली. कारण अप्रतिम शतरक्षण आहे. सिंगर कन्व्हीट करतोय. नॉसे फलंदाज स्ट्रायकर एंडवरती येतो अक्षय. 2 चेंडू धावसंख्या फलकावरती 5 वरती विसावली गेली आहे. षटकातील 2 चेंडूचा अखेरी स्केल कन्व्हीट होतो. येणारे तिसरा चेंडू प्रगती पथावरती आपल्याला पाहतो. बॉलिंग स्थानवरती बॅटिंग स्टँड तुम्ही जर पाहिलं तर खूप चांगली टिम्परामेंट पाहायला मिळते. कारण दोन्ही फलंदाजामध्ये खूप चांगल्या पद्धतीने कॉल कनेक्शन आहे. कारण कॉल कनेक्शन हे महत्त्वाचं असतं क्रिकेटमध्ये. कारण ते देणंसुद्धा महत्त्वाचं असतं, त्यानंतर खेळाडूवृत्ती खूप महत्त्वाची असते. कारण जो प्रमुख असणार तो सिंगल डबल घेईल का, चौका षटका ठोकेल का, हे महत्त्वाचं नाही आहे. तो काय केलेलं तर त्याच्याकडे माहिती आहे. यावेळी सर चेंडूला पाठवलाय. यावेळी पुण्याचा मिड ऑफ द शतरक्षक तेवढ्याच योग्यतेने पाहू शकाल. आणि बॅक टू बॅक यावेळी चौकार येतोय. चौकार आला. यावेळी नक्कीच आल्या आल्या प्रहार जणू का ड्रेसिंग रूममध्ये सज्ज होऊन आला होता. तिथनं तयारी होती की मी आल्या आल्या प्रहार करणार माझ्या टीमसाठी, मी आल्या आल्या माझ्या बॅटचं शॉट पाहायला मिळणार आहे. खूप चांगल्या पद्धतीनं हा स्ट्रोक खेळला गेला. चेंडू मात्र मिड ऑफने रिझन झाला आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावरती 9 या धावसंख्येवरती. षटकातील चेंडू आतापर्यंत फेकून झाले. 3 धावसंख्या फलकावरती 9 येते आहे. विजयासाठी आता 9 चेंडू आणि 11 धावीची गरज आहे. 20 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. नाना स्पोर्ट्स कारिवली रोखण्याचा प्रयत्न करेल का टीम मात्र निंबवली? मनामध्ये क्वेश्चन मार्क आहे, प्रश्नचिन्ह पडलाय. यावेळी चांगला बॉल मात्र पुन्हा एकदा कव्हर बॅकअप आलं नाही आहे. कव्हर बॅकअप महत्वाचा आहे. जोपर्यंत कव्हर बॅकअप आलं तोपर्यंत फेकी चुकीची घडली असती, त्या कारणाने तो खेळाडू मध्ये थांबतोय. चार चेंडू अखेरीस धावसंख्या फलकावरती येते आहे. पहिल्या चेंडूतील चौकार, दुसऱ्यावरती सिंगल, तिसऱ्यावरती चौकार आणि त्यानंतर मात्र सिंगल आली आहे. म्हणजे चार चेंडूचा खेळ अखेरीस कंप्लीट झाला. नाना स्पोर्ट्स कारिवली संघ जाऊन पडला फलकावरती, ते मात्र 10 रन ऑन द स्कोरबोर्ड. आता उर्वरित 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी लक्ष आहे ते मात्र 10 धावायचं. 5वा बॉल यावेळी सॉफ्ट हँड खेळण्यासाठी चेंडूला फक्त सन्मान केलं गेलं आपल्या सॉफ्ट हँडनं आणि अलौंद कर्पणनं तेवढ्या योग्यतेनं आपण पाहू शकाल. आणि त्याहून विचार केलं तर अप्रतिम मात्र आणि बिग विंडो विकेट या 2 धावा आणि या दुहेरी धावांनी स्कोरकार्ड पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल ते फलकावरती 12 या धावसंख्येवरती. धावसंख्या फलकावरती 12 आली आहे. 5 चेंडूचा खेळ अखेरीस कंप्लीट झाला आहे. अजूनही 7 चेंडू आणि 8 धावीची गरज आहे. 20 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. एका साईडनं पाहतोय आणि वज्रेश्वरी पण पाहतोय. निंबवली एकासाठी विचार केला तर आपल्याला पाहायला मिळते. नाना स्पोर्ट्स कारिवली यांच्यामधला संघर्ष जारी आहे. या ॲक्शनमध्ये तुम्हाला पाहतो या मॅचमध्ये रन ऑफ द मॅच पाहू शकाल, रन ऑफ द टुर्नामेंट. या टुर्नामेंटच्या माध्यमातून आजच्या दिवसातील ही मॅच. यावेळी सर चेंडूला पाठवलाय. ॲक्रॉस करायचा प्रयत्न केला फलंदाजी मार्ग. फलंदाज प्रतिकनं एकच धाव अर्जित कुद षटक मात्र पहिलं कम्प्लीट झाले ते मात्र एकेरी धावेनं आणि धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 13. आता विजयासाठी मात्र विचार केला तर पाणी पाठवायचं मैदानाच्या आतमध्ये.
सहा चेंडू आणि जिंकण्यासाठी लक्षावधी मध्ये सात धावेचं सलतच फीडअप करत त्यांना दोन्ही टीम आपसात सज्ज राहायचंय. टीम रांजवली आणि टीम फाटलाले यावेळी चांगला बॉल खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र ऑन साईडला तेवढ्यात योग्य त्यांना एकच धाव दिली जाते. आतापर्यंत विकेटच्या शोधात टीम मध्ये निंबोली विकेट मिळेल यावेळी. येस नो मध्ये येस इज गॉन. परतावा लागेल फलंदाज अक्षय. फर्स्ट विकेट इज लॉस टीम नाना स्पोर्ट्स कारिवली. लगेच फलंदा पाठवायचा आहे. नाना स्पोर्ट्स कारिवली वेळ जवळचा नाही आहे कारण पाच वाजत घड्याळमध्ये अजून तीन मॅचेस कम्प्लीट करायचे आहेत. जर बीफास घाई करा टीम फाटाले आणि रांजवली यावेळी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पप्प्या या नावाचा खेळाडू आपण पाहतोय. कारण क्रिकेटमध्ये प्रत्येकासाठी खूप टोपण नाव महत्वाची घडली. कारण ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर नक्कीच आपण पाहिले सेकंड बॉल यावेळी सुपर बॉल चांगला चेंडू पण त्याच्या वाईट बॉल असंख्य अतिरिक्त रन्सने पुढे सारखे जाऊन पोहोचेल ती फलकावरती. पंधरा या धावसंख्येवरती अजूनही पाच धावीची गरज आहे. पंच अतिशय तीक्ष्ण स्थितीत पाडील भिवंडी टेनिस बॉल क्रिकेट एका साईडने वाडा टेनिस बॉल क्रिकेट मग पाहतोय यांच्या मध्ये साईने धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती मात्र पंधरा या धावसंख्येवरती विजयासाठी पाच धावीची गरज आहे. चेंडू मात्र बाकी अजूनही पाच पाच चेंडू पार धावा. प्रत्येक चेंडू मागे एकची सरासरी प्रत्येक चेंडूवरती एक रन्स मोस्ट इम्पॉर्टंट असेल या मॅचसाठी. एक धाव महत्वाची असेल ती टीम मात्र कारिवली. एक चेंडू डॉट महत्वाचा असेल तो निंबवलीसाठी. चेंडू क्रमांक दोन यावेळी सल चेंडू खेळायचा प्रयत्न केला. अक्रॉस चेंडू मध्ये निघून जातो शॉर्ट फाईन निघाला. शतरक्षक तैनात आहे. एकच धाव दिली जाते आहे. एकेरी स्कोरकार पुढे सारखे जाऊन पोहोचते फलकावरती. सोळा या धावसंख्येवरती सोळा धावसंख्या फलकावरती येते आहे. षटकंपकावर दुसरं प्रगती पत्तावरती असताना चार चेंडू अजूनही मात्र चार धावीची गरज आहे. म्हणजे मॅच टर्निंग पॉईंट कुठेतरी घेते आहे. कुठेतरी एखादा चेंडू डॉट तर मात्र दबाव वाढते ते मात्र कारिवलीवरती. कुठेतरी एखादी सिंगल येते दबाव वाढतो टीम निंबोलीवरती. त्यासाठी मात्र टीम मीटिंग गरजेचं नाही आहे. पाहायला मिळणार आहे खेळ कौशल्य कुठपर्यंत आहे. कारण कलेला मस्तकी जपा. पूजा करा त्या कलेची. कधी साथ सोडणार त्या कलेचा. हा ती कला तुम्हाला कुठपर्यंत नेऊन ठेवेल. म्हणून कला महत्वाची आहे ते कौशल्य महत्वाचं आहे. आतापर्यंत या षटकातील चेंडू मात्र फ्रिक्वेन्सी आपण पाहतोय तीन तीन चेंडूचा दोन चेंडूचा खेळ कम्प्लीट झालाय. यावेळी प्लेसमेंट करण्याचा प्रयत्न तो आपल्या सॉफ्ट हॅन्डने तेवढ्याच योग्यतेने मात्र एकदा कम्प्लीट करतोय. स्वतःच्या फलतर मी चेंडू पकडण्याचा प्रयत्न करतोय. स्वतःवरती नाराज झालाय. त्याचं नाव आहे गोलंदी मार्क मध्ये गोलंदाज मिस्टर शुभम. पहिला चेंडू ते सिंगल त्यानंतर वाईट त्यानंतर डबल सिंगल पाहायला मिळाली. धावसंख्या फलकावरती सतरा आली आहे. विजयासाठी तीन धावीची गरज आहे. चेंडू मात्र बाकी आहे तीन तीन चेंडू तीन धावा पाहायला मिळते. जबरदस्त संघर्ष जबरदस्त रोमांटिक सामना. प्रेक्षकांच्या खऱ्या अर्थानं नजरा फिटणारा सामना आहे. एका साईडने नाना स्पोर्ट्स कारिवली एका साईडने आई वज्रेश्वरी निंबवली पाहायला मिळते. काय जबरदस्त पाहायला मिळते. रन ऑफ द मॅच रन ऑफ द टुर्नामेंट दुसऱ्या दिवसामध्ये काय खेळणार आहे पाहायला मिळणार आहे. काटे की टॅकर काटे का मुकाबला सरळ चेंडूला पाठवले पुनश्चा. यावेळी मिडॉपमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. एकच धाव दुसऱ्यापर्यंत केला जाईल का आणि सुपर आणि बिग विन द विकेट या दोन धावा कमिटीचा प्रतिसादचा प्रयत्न होता पाहायला मिळेल का.
मात्र यावेळी दोनच धावा आणि दोन धावांनी धावसंख्येत चौकार आलाय, त्या कारणाने नक्कीच मॅच खेळला झाली आहे आणि मॅच मध्ये जिंकली आहे. सेकंड रन पाहू शकाल नाना स्पोर्ट्स कारिवली. चला लगेच दोन्ही टीम फाटाले आणि रांजवली विन द टॉच अँड बॉल फर्स्ट टीम रांजवली वॉर्म अप करायचं आहे. टीम फाटाले खेळाडू कक्षामध्ये पोहोचायचं आहे. तोपर्यंत छोटीशी विश्रांती, तोपर्यंत बोलतो मॅन द मॅच कडे. मॅन द मॅच किताब जाते गोस टू मिस्टर टीम नाना स्पोर्ट्स रांजवली. मिस्टर प्रतीक मॅन ऑफ द मॅच कारिवली. मिस्टर प्रतीक